थप नाही वाजवायची काही नाही, असं आपलं मस्त राहायचं. ते एक तर ते साई गेली ना, आता त्याला एक वरती या महिन्यात 1 महिना त्याच्याकडे कोणी लक्षात दिलं नाही. काल ते भरून आणली, पण तुमचा धोका कोणता सांगू का? आता नाव घ्या ह्याला हरकत नाही. तुम्ही आमच्याकडे अकोल्याला एकदा साई भरायला गेलो होतो मग, दोन पाकत घेऊन आलो तिकडून आले ना. मस्त काम आहे. आता हे नाही तिकडे भरेल चंद्र महाराजांकडे अहो, सगळ्या परिसरातून लोक त्यांच्याकडे येतात आणि साई भरायला म्हणजे माणूस क्वालिटी लागतं त्याला, काय उगतच. आणि सध्या ते दिंडी फिरणारे लोक आहेत का नाही तुम्ही पाहिलं असेल, कधी कधी पेटी दुरुस्त करायला त्याच्याकडे आपल्याला जावं लागतंय आणि काही तुमच्याकडे येतात दुरुस्त करू का, हे फरक आहे ना. हे तुमच्याकडे येऊन जर म्हणला मी दुरुस्त करतो तर ही म्हणायचं ओरिजिनल काम नाही, आणि त्याच्याकडे जाऊन जर दुरुस्त केली तर ते खरं काम आहे. नसेल कळत उत्तर आहे का? मोटर घेऊन जाणं वेगळं, तिथं घेऊन जाऊन दुरुस्त करणं वेगळं, आणि मी इथं येऊन दुरुस्त करतो म्हणणं त्याचे फरक असा आहे. इथं येऊन म्हणजे म्हणतोय तू गरजू आहे तर तू भीष्णी असत. कधी कधी काही माणसं इथं येऊन दुरुस्त करतात मोटर शेतातली, ती ती जिव्हाळ्यानं करतात, ती ज्ञानानं मोठी आहेत, त्याला तिकडे जायची काय गरज आहे? एकदा चालू केली का पाहतो, जर चालू नाही झाली ना मग मला त्यातला गुण कळतो. असे काही गुणवा नाही, पण कधी कधी काय होतं नुसतं वरच्यावर म्हणजे तुम्ही पहा कस लावून परमार्थ करणं वेगळंच आहे. विठ्ठल विठ्ठल तुम्हाला ताजं उदाहरण देऊ काही, तुम्ही चहा केला बरं का आणि पाहुण्यांनी चहा प्याला, पण फरक आहे हा. काही महिला चहा करताना फरक आहे, काही नुसत्या चहा करताना त्याला उकळी नाही फुटली नाही दिला वा चहा, चहाची चव गेली होती ती तोंडाची गेली. पण काही महिला चहा उकळला का नाही, त्याच्यात रस आलाय का नाही, मग ती प्रक्रिया म्हणजे पेण्यात फरक आहे. काही वेळेस असं घडत भाकरी करण्यात सुद्धा फरक आहे, ते आटून तटून जर भाकरी केली महिलेने जीव लावून तर ती खायला चव येते. आणि काही वेळेस असं घडत चुलीवर ते तिमलं चुलीवर टाकलं परत ताटात ठेवली तिला कातड नाही आणि पापडा नाही, म्हणजे आहे का काही अशा भाकरीला उपयोग काय त्या म्हणजे त्याच्यात रस नाही ना. आणि तुम्हाला पहा त्याला बघा मंथोनी नवनी पा मंथोनी नवनी पा पैसे घ्या मंजुळाबाई कारभारीजी दिघे ज्या आजीच एवढ्या वर्ष आयुष्य इथं गेलं आणि त्यांच्या उपकारातून उतरे होण्यासाठी नातानं हा कार्यक्रम ठेवला, म्हणजे काहीच्या भाग्यात असतं पा. आणि तुमचं नशीब चांगलं बरं का. आता तुम्ही म्हणता महाराज महाराज असं आता एवढे पैसे खर्च झाले हो, तुम्हाला माहिती आहे का हे असं देत आहे ते तुम्हालाच कळणार नाही. तुम्ही पुढच्या वर्षी मी येईन इथं, तुम्ही म्हणता महाराज हे आलंच कस काय कुठून, कारण आता हे सांगायचं आणि बोलायचं नसतंय. पण आजीनं आजोबानी आणि त्यांचं केलेलं दस्करे विधी श्राद्ध दहावे याचा आशीर्वाद त्यांचा असतोय. पण ते ज्याला मिळाला तुम्हाला परत परत उदाहरण देतो पा. आमच्या घरचंच उदाहरण आहे, आमच्या आजोबाचे देहावसान झालं आणि मी मौतीला होतो. मला कीर्तनात फोन आला वडिलांचा की आजोबा गेले,
मी नठुला नाही, कारण ते कीर्तन कालच होत. सदरदादर लोक बसलेले काय करावा, ते कसं तरी पार पाडलं. आणि ते म्हणलं मी जातो आता, जीवन नको काय नको. मला चार वाजले जायला. मला एवढं सांगायचं तुम्हाला, आजोबाची मौत झाली, दावा झाला, श्राद्ध झालं, पण ते जे आशीर्वाद मिळाला का त्यावेळेस महाकीर्तनला भाव होता 3000. आजोबाचं श्राद्ध झाल्यावर 15 गेला डायरेक्ट. याचं उत्तर कळलं का? 3 आणि 15 याचं कारण कळलं का? तो आशीर्वाद आहे ना, तुमची ती क्वालिटी बदलते, शेतीचं उत्पन्न बदलतं. म्हणून तुम्हाला आशीर्वादाची गरज आहे. महिला मंडळ पहा बरं का, तुम्ही कुणाची सेवा करायची पण तुम्ही घरातल्याची केली ना फरकच आहे. आणि माणसं काय करते माहिती, नेमकं घरातल्याला नाही पाहती आणि बाकीच्या लोकांना नाही पाहते. तुम्हाला पाहिजे का, तुम्ही ज्याला मूळ ज्याला गरज आहे त्याला नाही द्यायचं काय करायचं. ज्याला खरी गरज भूक लागल्यावर भाकरीची आहे त्याला नाही दिल्यावर तुम्ही कुणाला दिली काय, नाही दिली का? तुम्ही पहा, तुझा आहे रे तुझं पाशीन परी तू जागा. आता तुम्ही एवढे सगळ्या माझी आई आहे, सांगा बरं तुम्ही आता जेवढे आजी तेवढे आजी तुम्हाला सुन बनली का? एवढं नवं लुगडं आजी आत्या घ्या नाही घ्याच म्हणली का? वा आता हे लुगडं आहे रव आणि तुम्ही घ्या आणि 1000-1500 मी तुम्हाला आणलंय कोपरगावातून. म्हणली कधी बरं, ती गेली बाजारला तिनं तुमच्यासाठी काहीतरी आणलंय असं कधी घडलं का? आणि तुम्ही जवळ तिच्या जवळ रोज, ती कधी देणार नाही. आणि बरं तुम्हाला नवं लुगडं तिनं द्यावं इच्छा आहे पण ती देत नाही, ती कवा देते? तुम्ही गेल्याचं कळलं की मग बाई बाबा बाबा मग राहिला लय राहा, तुम्ही एखाद्या वस्तीवर राहा. आणि मग ती कोणती धावत ती पहा. आणि ती काय म्हणते माहिती का, माल लुगडं आधी टाकत का? महागाच आहे ना, महागाच असलं काही स्वस्त असलं काही ती वर गेलो नेसावं का? ती मृत्यूच्या समाला देण्यात मजा काय, ती जिवंत पण द्यायला पाहिजे. विठ्ठला विठ्ठला आपण काय करतो ते गेल्याच्या नंतर ते मग करणं त्याला काय. आजींचं वय भरपूर होतं, इतकं वय होतं की आता ते तुमच्या समोर आहे सगळ्यांच्या डोळ्यासमोर. आणि दिगे पाटील मध्ये कुटुंब मला इकडे खुळे दादांकडे येत असताना ते आनंद मिळाला. इकडे यायचं चहा पिण्याचं वगैरे वगैरे आज तर कार्यक्रमाचंच निमित्त आहे. पण मी आज तिकडं मामाकडे येताना खुळे काका इकडे असल्यामुळं आणि त्यांचं शेजारी सगळे आहेत तुम्ही. आता तसं नाथ तर तुमचं निमगावशी चांगलं आहे आणि म्हणून तुम्ही सगळे एकत्र आहात या भागामध्ये. आणि तुम्ही परक्या गावावर येऊन इथं तुमचं जीवन वेगळ्या नाथ्यानं तयार केलंय. हे नाथ तयार करण्यासाठी सुद्धा परक्या गावात येऊन सोपं नाही काम मानत, ती मान्य करत नाही शेजारी बाजारी. ते अजूनही 3-3 पिढ्या गेल्या तरी माणसं काय म्हणत्या ते का आपले इथले आहेत का? असं होतं कधी कधी, पण त्याला पुरावा आहे का? तुमचं मन जिंकायचं असेल तर त्याला जिव्हाळा पाहिजे. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा. तुम्ही पहा, संपत्ती धन माणसं काही सोबत घेऊन जाणार? अरे या 5-6 महिन्यामध्ये तुम्ही काय नेलं सोबत कोणी? नाही मी काही दिलं का बांधून कोणाला काही? एवढे 7-8 महिने झाले काहीतरी कुणाला दिलं कुणी बांधून? काही सोबत नाही नेत. बरं हे माहीत असूनही आता लोकांना कळलं. बरं माणसं माणसाला आता कळले, पहिल्या काळात आणि आताच्या काळात लय फरक आहे. माणसं आता कळलेत नाथ्यातले कोणते ते. आणि ह्या लॉकडाऊन मध्ये ज्या माणसाने माणसाला मदत केली ना तोच खरा नाथ्यातला. विठ्ठल विठ्ठल असं काय करायचं. एका मेवण्यानं फोन केला मेवणीला, वहिनी मी नाशिकला आलोय येऊ का तुमच्याकडं? ती होती सिन्नरला. ती मेवणी काय म्हणली, दाजी तुम्ही नाशिकला कशाला आणते? ती म्हणलं कोरोनाचे पेशंट सोडायला आलतो. ते काय म्हणलं माहिती तिचं, दाजी मी कोरोनाचे पेशंट सोडायला आलतो. मग ही बाई काय म्हणली त्याला माहिती, तिकडे भूकंपात जमन माया घरी म्हणून. तो म्हणले मला तर तुम्ही 10 झालं पहिलं नाही बोलायचे ना, आता झालं का? याचं कारण कळलं का? ते आता नको विठ्ठल आता येते का नाही काय ना म्हणलं तुम्हाला येत असं शेतकऱ्याचं सगळं बरं आहे बाबा. तुम्हाला पाणी भरपूर आहे, शेती भरपूर आहे. तुम्ही काय नशिबवान माणसं ह्या भागात जन्माला आलात. आमच्याकडे पाऊस भरपूर पडला या वर्षी तर कापूस निघून गेला, त्याला आळी पडली. एकच उत्पन्न त्याच्यावर आधार नाही आम्हाला दुसरा काही. आणि आमचे शेतकरी एवढे प्रसन्न नाही, तुमच्यासारखे कष्टही नाही. तुमच्याकडे आता सगळं आवरून काम आवरून लोक आले. आमच्याकडे काही काम नसतं, दिवसभर कार्यक्रम असतं तर फ्री माणूस असतो, कारण कामच नाही ना शेतातही नाही. तुमच्यासारखं गाय आरडत नाही, छुतच नाही गाय तर आरडन कशाला. भाई काही गोष्टी आमच्याकडे नाही तर आरडायचं काय? दूध नेलीच नाही तर दूध कुठं घालायचं? मार्केटात नाही तर तांबटं कुठं घालायचं?
फक्त ऊस आहे तर कारखाने गेला तर कापूस एवढा येतो, दोन तीन तीन दिवस गाड्या येत ना उभा राहते आणि मग कापसाचं ते वजन होतं, त्याच्यात मध्ये 60-65 किलो काटले जात, लय मोठा धोका. आणि आमच्या इकडे जेवढे खात्यात लोक तेवढे कमी खाणारे लोक तुमच्या भागात थोडं बरं आहे, कारण तुमचा शेतकरी हुशार आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून शरीराचं खरं नाही, शरीर असं आहे त्याला आपण काय बघा नाशिवंत देह सावधान. मुलगा कुठलाय वाजवायला? चांगला आहे. गावातलेच आहे. शाळेत कितीला आहे? कुठं शिकायचंय का? पक्व शिकायचं का? शाळेत शिकायचं का? दोन्ही मी म्हणजे एक कोणतं तरी नाही. दोन्ही शिकायचं असेल तर आता मी चाललोय तिकडं पोरग टाकाय आमचं बाहेर. खरं जर तुम्हाला ह्याच्यातलं अजून घ्यायचं असेल तर जगदाळे गुरुजी म्हणत केशव मानस जगदाळे, तुम्ही त्यांच्याकडे येत असाल तर बरं होईल काम, कारण तुम्ही 5 वर्षात शिक्षणही होईल आणि तुमचं जीवन बदलन. कारण महाराष्ट्रामध्ये 2-3 ठिकाणं अशी आहेत आता सध्या. एक आळंदीमध्ये जोगमारा शिक्षण संस्था बरं ते पहिलं, आता पांडुरंग बाबा घोले यांचं दिवला कुठं टाकलं होतं? पांडुरंग महाराज घोले संस्था टाकला 1.5 महिना तिथं थांबला होतो. कधी 1.5 महिन्यात आल्यावर काय होईल? विठ्ठला विठ्ठला हा ना मग ते घरी आल्याच चुक आहे ना. त्या चुकला ना आता आम्ही त्याला काय करावं? आता एक करू ना आपण त्याला विठ्ठला. आता एवढं नाही या क्षेत्री त्याला 3 वर्ष झाली. नाही नाही आता 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 टाका काय होत नाही. आता त्याला त्याच्यासारखे भरपूर पोर आहेत कारण गुरुजी आहेत ना. मी लई महाराष्ट्रात फिरलो माणस, इतके संस्थान पाहिले पण स्वार्थी लोक जास्त आहेत. तिथं जिथं मुलगा टाकायचा आहे तिथं असं आहे महाराज, तिथं फिटच काम जमणार. फक्त त्यानं राहिलं पाहिजे. आणि काय करायचं मला सांगा बरं खरं, ज्याला गुण नाही त्याला कुठे टाकलं काय उपयोग? बरं गुणच नाही ना तर त्याचं वय वाढत जाणार. उद्या तुम्ही पूर्वी पाहणार ती याच्याकडे काय भरवशाने यायचो ती यावा काय वा तिनं नेमकी गॅरंटी काय? बघवा जाता अर्ध शिक्षणात आहे तर नोकरीत नाही एक बाजून नसणार येत काय माझ्या. त्याच्यापेक्षा आपण फिट झालं पाहिजे. आता तुम्हाला खरं सांगा फिट नसेल ना तुमची क्वालिटी नसेल तर कोण नाही जाता? तुम्ही एवढे आहेत तुम्ही पोरगी देता नव कसं काय देणार कोणाला? तुम्ही बघा का नाही आता तुम्ही पाहिलं असाल 100-10 एकर शेतकरी आहेत त्यांना पोरगी मिळणं काय मिळणं? त्याचं पोरग क्वालिटी नाही ना. ते म्हणत हाय वो घरी घरी म्हणलं कोण देईन तो काय करतो याला नाही मोठी किंमत आहे नसेल तेव्हा काही इथं पोरग आहे बघा पलीकडचं काय नाव राहत तुझं? राहुल राहुल उभा राहा ना असं पुढे येईल इकडे जाणार असं लय हुशार आहे राहुल. मला सांग मोबाईल राहू दे आता काय कठीण झालं का राहुल? आता पुढं इकडे तो लग्न करायचं का नाही मोठी म्हणे पुढं? अरे मोठी पण करावं लागेल ना मोठं झाले हो म्हणतोय ते राहुल. तुला 2 पुरी बघा येणार काळी आणि गुरी. गुरी केली तर रोज तुझ्यासोबत भांडणार आणि काळी केली तर रोज तुझ्यासोबत गोड बोलणार. तुला कोणती बाई करायची काळी का गुरी? लई कठीण का इतकं टमाटमा बोलत आहे ना सकाळपासून तुम्हाला माहितीये का? सहज सांगतो त्यांना त्याची इच्छा आहे पण त्याला घालत नाही. लोक बरं का आता असंच झालंय सध्या मुलाची इच्छा आहे तर माय बापाची परिस्थिती नाही.
मुलाची लई इच्छा, मला शिकावं वाटत, मला पकवाजवाजं वाटत, मुलाची इच्छा. आणि नेमकं मायबापाची परिस्थिती नाही. जिथं मायबापाची परिस्थिती चांगली आहे किती लाख रुपये लागत, आपण कार्ट शिकलं पाहिजे, ती कार्ट तिथं मान खाली गेली. तस त्याला इच्छा वाजवायचं का तो जमत नाही. एक बाजू अशी नेम बाजू असे, पण दोन्ही बाजू भक्कम नाहीत. पण म्हणतो प्रयत्न करायला काय हरकत आहे, तुमच्याकडे सगळं आहे ना, प्रयत्न करायचं. अहो आज काही मुलं आहे असे गुरुजींकडे, ती परिस्थिती नाजूक आहे पण इच्छा आहे हो. आणि इच्छा असली का मग माणसाचं जीवन बदलतं महाराज, पण इच्छा पाहिजे. तुम्ही पाहा बरं, नुसतं जीवन असून काय करायचं, त्याला जर गुणच नसतील तर काय उपयोग आहे, काय अर्थ आहे त्याला. गाडी आहे आणि तिला काच नाही म्हणजे घेऊन जा, थंडीचं कसं काय न्यावा. सगळ्या बाजूनं तो पण प्रसन्न पाहिजे. शेती आहे पाणीच नाही, काय उपयोग आहे त्याला, शेती करण्यात काय मजा येते का. सगळ्या बाजूनं गुण संपन्न पाहिजे. तुम्ही पहा, एकाच बाजूनं ज्ञानी असून चालत नाही, ते अनेक बाजूनं प्रसन्न पाहिजे, त्यावेळेस त्याचं जीवन बदलतं. तुम्ही पहा, अनादिकालापासून आलेली परंपरा आहे, पण आपल्या परंपरेला एक वेगळी दिशा आहे. आता तुम्ही पाहिलं असून सगळ्या परंपरा खंडित झाल्या, सगळ्या. कोणी नमाज पाडित नाही, कोणी कुठं जातं का, कुठं तीर्थयात्रेला जात नाही, कुठं दिंड्या राहिलं नाही, कुठं ख्रिश्चन धर्माचे लोक कुठं कशात जात नाही, कशालाच नाही. सगळ्यांना स्टॉप झालं, त्याचं नाव फक्त एक आजार आहे, विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून सगळ्यांना विनंती करतो, तुमचं जीवन पुन्हा पुन्हा मिळणार नाही. हे गाव आपलं नाही, हे गाव आपण किती वर्ष राहिलो. आता इथं आजी इतक्या वर्ष राहिलंय, जाताना आजीला फक्त किती रुपयानं शिल्लक राहिल्या. सगळ्या महिला त्यांना ज्या पाहता पाहणाऱ्या शेजारी सगळ्या, त्यांच्या वयाच्या, त्याच्या अगोदरच्या वया म्हणजे नंतरच्या वयाच्या सगळ्याची सुना, नातू नातसुना, मानानं पानानं असणाऱ्या शेजारी सगळे जेवढे असतील, त्यांचं एवढे वर्षाचं त्यांचं सगळं राहणं इथं राहिल्या, हे सगळं कष्टमय जीवन आहे. हे फक्त तुमच्या मनात राहिलं इतिहास, तुम्ही थोड्या दिवसाने विसरणार आहे त्यांना. ते कीर्ती रूपानं शिल्लक राहिल्या त्यांना कुणासाठी काय दिलेलं मोठी किंमत आहे. आणि नेमका प्रॉब्लेम काय घडतं माहिती का माझ्या आजी, आता तुमची देण्यात असताना बरेच सुना आहे. सुना सांगा बरं, तुम्हाला सासूचं घर चालत आहे का नाही, सासूचं किचन वाटा तुम्हाला पाहिजे, निम्मा निम्मा पाहिजे का नको. तुम्ही पहा, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं होतं हे वाटणे करण्यासाठी होतं का, ते रयतेच होतं आणि ते रयतच राहणार असं कुणाला वाटत होतं महाराजांना. पण हे जी बाकीचे होते ना भामटे मध्ये मंत्री बिंत्री हे पंत बिंत यांना काय वाटत होत, यांच्यात वाटणे हो, दुसऱ्याला वाटणे वेगळं, ज्यानं तयार केलं त्याला काय वाटत का. उदाहरण घ्यायचं ठरलं तर तुम्ही 10 एकर शेती घेतली, कष्टानं घेतली, 1 कोटी रुपये एकरची घेतली, 10 कोटी रुपये गेले, पण तुम्हाला काय माहित नसतं हे काय आहे ती महाग बाकीचं दुसरं शिजत आहे, तुम्हाला काही नसतं, ज्या कर्त्या पुरुषाला काही नसतं. पण पाठीमागाचं जी हे लोक आहेत का ना, ह्यांच्या मनात शिजत आणि शिस्त म्हणण्यापेक्षा ह्यांच्या मनातलं परत बाहेर येतं आणि मग तुम्हाला खेद वाटतो. त्याला तुकोबारायचं मत आहे किंवा बघा नको खेद करू. पती लक्ष्मीचा केला तर खेद करण्यात मजा काय. तुम्ही पहा, संत देव देवालय कर्मभोग होता, देवाला सुद्धा तुम्ही म्हणता देवाला कोणत्या, प्रभू रामचंद्रांना काय राजे मिळवून वाटत नव्हतं का, पण ती स्वार्थी होते का, राजा होण्यात काय अहंकार होता का, नव्हता ना. पण काय होतं, ज्याला नको वाटतं त्याला मिळत आणि ज्याला पाहिजे नाही त्याला लोक देतात. तुम्हाला पाहिजे माहिती का, भरताला नको वाटत होत आणि ती भरताला मागायला आई तयार होती. राजाराम राजांना राजाचा लोभ नव्हता पण आई, शंभू राजांना राज्य नको होतं लोकांचं प्रेम होत, राजा रामचंद्रांना राज्य नको होतं पण लोकांचं प्रेम होत, प्रेमाला किंमत आहे. तुम्ही पहा, आईचा काही स्वार्थ असेल, आता प्रत्येक आईला काही वाटतं माझ्या लेकराला मिळावं, कोणाला वाटत नाही, प्रत्येक आईला वाटतं माझ्या लेकरू चांगलं असं, कोणाला वाटत का, प्रत्येक आईला वाटतं माझ्या लेकरू लेकरू पेदड असं,
अरे तुम्ही एवढे आजी आहेत, आजी सांगा बरं, दोन पोर आहे, एक मुलगा वारकरी आणि एक मुलगा पेताडे, तुमचं जास्त प्रेम कुणावर आहे? काही तर आग लागली का काय बाबा? लई कठीण का? ए पा आई, मी तुम्हाला बाकी नाही सांगत, आईच मी इच्छा कशी माहिती का? ती जर शेजारी कशी बसली ती काय म्हणते माहिती? मला याच काही नाही, हे ना हे गाय सांभाळीत, दोन चार एकर शेती वाट्यानं करीत, याच काही नाही, याची बायको संसार करीत व्यवस्थित, याच्या लेखायचं बलं झालंय, मला याच काय वाटत नाही. मग ती शेजारीन तिला काय म्हणती? तू याच गाडी ती. मग त्याचं काय? नाही नाही, त्यांना तर तुला काल उचलणार, तिला ती म्हणते त्यांना मारू दे. पण मला त्याची चिंता जास्त. कुणाची चिंता? जे मारित आहे त्याची, जे कधी खायला देत नाही त्याची चिंता. तुम्हाला उदाहरण देईन मी, त्या नाताकडं बरं का, जे चांगलं आहे त्याच्याकडे जर एखादं वस्तू असेल शिल्लक, आई काय म्हणते तेव्हा समजा त्याच्याकडे ट्रॅक्टर आहे आणि त्याच्याकडे ट्रॅक्टर नाही, आई काय म्हणते? तो नाही ना घरी, तेवढं नांगरून घे. मी आहे ना तुला काय करायचं, तो आल्यावर मी पाहिन. तू तुझ्याकडे डिझेलला नाही ना, त्याच वापरून घे, मी पाहत ते तर माझ्याकडे आहे एवढं घेऊन जा. मग तुम्ही पाहा बरं, त्याच्या वाट्यावर बसणारी आई त्याच्या वाट्यावर बसते, कुणाच्या माळ करायच्या? पण तिला चिंता कुणाची? नाही मोठी, मग ती आईची इच्छा आहे. आई कशी? तिचं अंतकरण वेगळं, आजीचं अंतकरण सुद्धा वेगळं. तुम्ही पहा, शंभू राजावर जेवढं प्रेम करीत होते आऊसाहेब, तेवढंच प्रेम छत्रपती शिवाजी महाराज, सारखंच प्रेम आहे. मुलावर जे प्रेम होतं तेच नातावर होतं. ती आई स्वराज्याची महाराणी, ज्यांना स्वराज्य घडवलं त्या स्त्रीची सुद्धा इच्छा अशीच होती. माझा शंभू सुद्धा तसंच झाला पाहिजे. आता आपल्याकडे काय होतं माहिती, आपल्याला तो भ्रम होतो. मी उलट सांगतो आता, त्या आईचं प्रेम ह्या सुनांना नातवंडांना कळत नाही, त्यांना काय करा, त्यांना काय करायचं? तुम्ही बाबा नदीला काय करायचं? कोणी कसं आहे असं पाणी वाहायचं काम चालू आहे, तुम्ही प्यायचंय का नाही, तुम्ही उचललं, तुम्ही उचललं पाणी उसाला दिलं गोड झालं, ते मिरचीला गेलं पाणी तिखट झालं, तुम्ही उचलल्यावर कशाला दिलं याला, काय करायचं पाण्याला, काय करायचं? तुम्ही देत राहा, तिथं साप आला तरी पाणी पिणार, इंचू आला तरी पाणी पिणार, वाघ आला तरी. आता 12 जण